नाही नाही मी थांबणार नाही हो असंही होत असेल विचार नाही नाही बोल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. शिंदे फडणवीस सरकारनं या कार्यक्रमाची जोरदार हवा केली होती. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांदेखत माजी शिवसैनिक असलेले नारायण राणे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात अनेक नेत्यांची भाषणं झाली, यामध्ये नारायण राणे यांचाही समावेश होता. परंतु भाषणादरम्यान त्यांनी औचित्य भंग केल्यानं नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. परंतु नारायण राणे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधाला न जुमानता आपलं भाषण सुरूच ठेवलं आणि नीलम गोऱ्हे यांना सर्वांदेखत टोलाही लगावला. हा सगळा प्रकार घडत असताना नीलम गोऱ्हेही प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. त्यांनीही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगून नारायण राणे यांचं भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु नारायण राणे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, हे काय सुरू आहे, किती वेळ चालणार, असा प्रश्न राहुल नार्वेकरांना विचारला. यावर मी थांबणार नाही असं नारायण राणेंनी प्रतिउत्तर दिले. त्यावर मग खाली जाऊन बोला असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. यावर देखील खाली बसून बोललेलं विधिमंडळात ग्राह्य धरलं जात नाही असा टोला नारायण राणे यांनी लगावला. असो वेळ जास्त होतोय. नाही नाही मी थांबणार नाही हो. असंही होत असेल विचार नाही नाही बोल. खाली बसून बोललेलं ग्राह्य धरत नाही विधानसभा. असोत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.